Welcome to the Sapna's homeschooling channel. Dear friends, today we are going to solve question number 3 from our practice set 12.2. Mitrano, aaj apan iyatta 8th ganitacha jo 12th chapter ahe equations in one variable yachatla practice set 12.2 madla third question solve karnar ahot. Yacha aadiche questions mi different video madhe tumhala solve karun dilele ahet ani jar tumhi to video pahile nasatil ani tumhala pahayche asatil tar tumhi Sapna's homeschooling channel varti jaun playlist section madhe jaun 8th standard mathematics chi playlist check karu shakta. आता थर्ड क्वेश्चन काय सांगतो बघा. द रेशियो ऑफ वेट्स ऑफ कॉपर अँड झिंक इन अ ब्रास. तुम्हाला माहितीच आहे ब्रास हे जे मेटल आहे ना ते कॉपर आणि झिंक यांचं मिश्रण आहे. ओके, त्याच्या कॉम्बिनेशन मधून तयार होतं. तर ब्रास मध्ये 13:7 च्या रेशियो मध्ये कॉपर आणि झिंक आहे. तर फाइंड द वेट ऑफ झिंक इन अ ब्रास युटेन्सिल वेईंग 700 ग्रॅम. मी त्यांनी सांगितलं की ब्रासचं एक 700 ग्रॅमचं युटेन्सिल आहे, त्याच्यामध्ये किती पर्सेंट किती ग्रॅम आपलं कॉपर आहे आणि किती ग्रॅम झिंक आपल्याला फाइंड आउट करायचं. याने ऍक्च्युली झिंकचीच व्हॅल्यू विचारलेली, पण आपल्याला झिंकची पण व्हॅल्यू माहित नाही, कॉपरची पण माहित नाही. त्यामुळे 700 ग्रॅम ब्रास मध्ये किती झिंक आहे किती कॉपर आहे आपल्याला कळत नाहीये. आणि इथे यांनी फक्त दिलेलं आहे की रेशो आहे 13:7 चा. ओके, म्हणजे 13:7 च्या रेशो मध्ये त्याच्या त्या युटेन्सिल मध्ये ब्रास पण आहे आणि कॉपर पण आहे आणि झिंक पण आहे. मग आपण इथे काय लिहू शकतो, आपल्याला इन्फॉर्मेशन काय काय मिळाली आपली. ओके, तर इन्फॉर्मेशन मिळाली द रेशियो ऑफ वेट्स ऑफ कॉपर अँड झिंक इन ब्रास इज 13:7. ही एक इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते. 13:7 रेशियो मध्ये मेटल्स आहेत. ओके, मग आता काय करायचंय, आपल्याला अज्युम करायचं. काय करायचं, व्हेरिएबल अज्युम करायचं एक्स. ओके, मग ते कसं करायचं, सपोज इन 700 ग्रॅम्स वेट ऑफ कॉपर इज 13x एंड वेट ऑफ झिंक इज विल बी 7x. ओके, इथे आपल्याला इतकं कळलं की किती असणार आहे 13x आणि 7x, कारण आपण x अस्यूम केलेला आहे. ओके, मग आता काय होणार आपलं, 13x हे काय आहे कॉपर आहे आणि 7x काय आहे झिंक आहे. हे दोघांचं ऍडिशन केलं तर किती होणार, 700 ग्रॅम. सिम्पल अल्जेब्रिक एक्सप्रेशन तयार झालेलं आहे. मग आता आपण यातली x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग कसं करणार आपण, देअरफोर 17 + 7 = 20 x = 700. मग 20 जो आहे अपोजिट साईडला जाणार, म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये एक्स मध्ये रिलेशन मध्ये, तो इथे होणार डिवाइड. म्हणजे इथे काय होणार, एक्स इज इक्वल टू 700/20. ओके, एक्सचा आन्सर काय आहे बघा, 0 0 कट. ओके, 70/2 = 35. ओके, देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ एक्स इज हाऊ मच, 35. तर हे एक्स म्हणजे 35 म्हणजे झिंक किंवा कॉपर नाहीये. ओके, तर हे रेशो आलेले आपल्याला, तसे आपल्याला एक्सची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली आहे. जर आपल्याला झिंकचं रेशो काढायचं असेल तर त्याला 7x करावं लागेल. म्हणजे कसं, देअरफोर वेट ऑफ झिंक इज इक्वल टू 7x इज इक्वल टू 7 × 35 इज इक्वल टू 245 gm ग्राम. ओके, आपला आन्सर इन वर्ड्स लिहून टाकूया. हेन्स द वेट ऑफ झिंक इन ब्रास इज 245 ग्राम. ओके मित्रांनो, हा व्हिडिओ झालेला आहे. आपण आता सेकंड क्वेश्चनसाठी
मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये अपलोड करून देतो. तर तुम्हाला फोर्थ क्वेश्चनचा व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या सपना झूम स्क्रीन चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ बनवेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि वेळेमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल. थँक्यू व्हेरी मच.